नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सासवड येथील वाघडोंगरावर 3000 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आमदार संजयजी जगताप यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला। वाघडोंगर परिसरात नियमितपणे फिरण्यास येणाऱ्या तरुण व ज्येष्ठ स्त्री पुरुषांनी या कामी पुढाकार घेतला आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना किल्ले पुरंदरवर अभिवादन करण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा समिती व विश्वस्त पदाधिकारी यांच्या वतीने पुरंदर किल्ल्यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। किल्ल्यावरून पालखीने सकाळी 9 वाजता पायी प्रस्थान केले। लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जुनागड कडे पठार मंदिरात दिनांक 29 मार्च ते दिनांक 31 मार्च या 3 दिवसात किरणोत्सव पार पडला। या 3ही दिवसात पहाटेच्या वेळी सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यात व देवाच्या मूर्तीवर पडली। देवस्थानच्या वतीने भंडारा उधळून मार्तंड भैरवाचा जय जयकार करण्यात आला। संत सोपणदेव मंदिरात 3 एप्रिल ते 7 एप्रिल सायंकाळी 6:30 ते 9 श्री रामायण चिंतन प्रवचन माला आयोजित करण्यात आले आहे। श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा विस्तार वाढ प्रकल्प शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी 3 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता संपन्न होणार आहे। समारंभाच्या अध्यक्षस्थान पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप भूषवणार आहेत। दिवे घाटात 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर आगीचा वणवा, अनेक झाडी जळून खाक। राजेवाडी येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण। सरकारी कामात हस्तक्षेप म्हणून जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सासवड नगरपालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षातील 5.75 कोटी रुपये विक्रमी वसुली केल्याची माहिती मुख्य अधिकारी निखिल मोरे यांनी माध्यमांना दिली। लोणी काळभोर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी प्रशांत मधुकर गायकवाड यास निलंबित करण्यात आले आहे। विनापरवानगी गैरहजर राहिल्याबद्दल उपआयुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली आहे। पुरंदर न्यूजचे संपादक प्राध्यापक प्रदीप जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सासवड बार असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट बाजीराव झेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अनेक वकील, प्राध्यापक, डॉक्टर्स, पत्रकार तसेच व्यापारी वर्ग व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या। जमीन व्यवहाराप्रकरणी नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंना ईडीकडून अटक। 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन 22 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते तर समारोप 24 एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उदयगिरी महाविद्यालयात उदगीर लातूर येथे होणार आहे।
सांगलीत शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या खिशातून 50,000 रुपयांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद। फडणवीसांसह भाजपबद्दल अजित पवार वळसे पाटील तसेच राष्ट्रवादींच्या नेत्यांचा सॉफ्ट कॉर्नर। दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ नये याची काळजी हे नेते घेत असल्याचे दिसून येते। आयसीयू मध्ये रुग्णाला उंदीर चावला। तेलंगणातील एका रुग्णालयात ही घटना घडल्याने दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृह खात्याबाबत अजिबात नाराज नाही। गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण। महागाई भत्ता तर मिळाला, राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय। शिवसेनेला गृह खातं हवंय, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना राष्ट्रवादी धुसफूस। गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। इंधन दरवाढ व महागाई बद्दल पत्रकाराने प्रश्न विचारताच बाबा रामदेव पत्रकार परिषदेत चांगलेच भडकले। पुरंदर मध्ये आज एकही कोरोना रुग्ण नाही। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।